पनवेल तालुक्यात सोमवारी कोरोना विषाणूची 199 जणांना लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रातील 166 तर ग्रामीण भागातील 33 रुग्णांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज 166 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये पनवेलमध्ये 19, नवीन पनवेल येथे 11, खांदाकोलनी येथे 23, कळंबोली येथे 39, कामोठे येथे 44, खारघरमध्ये 21, तळोजे येथे 9, तर ग्रामीण भागातील आदई येथे 2, नेवाळी येथे 2, सुकापूर येथे 5, उसरली खुर्द येथे 3, करंजाडेमध्ये 3, उलवे येथे 7, तर आपटे, बेलवली, चिखले, चिंचवली, वावंजे, डेरवली, देवत, देवळोली, गुळसुंदे, पळसपे, वारदोली आणि विचुंबे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तसेच आज चिंताजनक बाब म्हणजे महापालिका क्षेत्रातील खारघर ओवे कॅम्प टाटा हॉस्पिटल येथे 1 आणि खारघर प्रभासृष्टी सोसायटी सेक्टर 3 रूम नंबर 401 येथील 1 असे 2 रुग्णांचा, तर ग्रामीण भागातील करंजाडे येथील 62 कोरोना बाधिताचा 31 जुलै रोजी कल्याण येथील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला असून त्याबाबत आज माहिती प्राप्त झाली आहे. तसेच आज महापालिका हद्दीमधील 118 तर ग्रामीण भागातील 48 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल येथील 15, नवीन पनवेल येथील 18, कळंबोलीमधील 28, कामोठे येथील 29, खारघर येथील 21, तळोजे येथील 7, तर ग्रामीण भागातील सुकापूर येथील 6, विचुंबे येथील 2, चिंधण येथील 6, करंजाडेमधील 8, उलवे येथील 11, तर चिखले, गुळसुंदे, भोकरपाडा, पोयंजे, बोर्ले, चिंचवण, घोसलवाडी, भोकरपाडा, कराडे बुद्रुक, केळवणे, महोदर, नांदगाव, पालेबुद्रुक, पारगाव, साई, सांगडे आणि शिवकर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत महापालिका हद्दीमधील 5,507 रुग्ण बरे झाले असून 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 1,399 रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागातील 1,804 रुग्ण बरे झाले असून 48 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. तर सध्या ग्रामीण भागात 355 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.